दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मी मोदीला मारू शकतो, शिव्या देऊ शकतो असे बेतल शब्द वाक्य बोलले होते. त्याबाबतीत आज नाशिकमध्ये आडगाव येथे जुने नाशिक भाजप मंडळ प्रभाग क्रमांक 16 दत्ता चौक शिवाजी नगर येथे नाना पटोले यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला घोषणा देऊन चप्पल मारून निषेध करण्यात आला. स्त्रियांचा अपमान करणाऱ्या नाना पटोलेचा करायचं काय? पंतप्रधानांचा अपमान करणाऱ्या नाना पटोलेंचा करायचं काय? मुर्दाबाद मुर्दाबाद. यावेळी महिलांविषयी हे वक्तव्य असल्याने महिलांमध्ये आक्रोश दिसून आला. मर्चंडे जुना नाशिक मंडलाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जे वक्तव्य केलं आहे मोदी सरकारविषयी, त्यांच्याविषयी मी आज निषेध करते. ते असे म्हटले आहे की ज्यांची बायको पळाली आहे त्यांचं करायचं काय. जुना नाशिक द्वारका मंडळाचा मी अध्यक्ष आहे. गेल्या आठवड्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्याविषयी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन प्रतिक्रिया देत आहेत. मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी जी प्रतिक्रिया दिली या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी संबंधित सर्व पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्याविषयी कारवाई करावी, पोलीस कारवाई व्हावी त्यांच्या वक्तव्याबद्दल म्हणून आम्ही निवेदन दिली होती. नाना पटोले मुर्दाबाद अशाही घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी नगरसेवक अनिल भाऊ ताजनपुरे, ज्येष्ठ कार्यकर्ते कैलाश वैशप्पायन, यशवंतराव सूर्यवंशी, भास्कर घोडेकर, महेंद्र सूर्यवंशी, दीपक हिरे, रतनभाऊ काळे, सचिनदेव गायकवाड, दीपक पाटील, ॲडव्होकेट पवन गुरव, संजय करीपुरे, देवानंद तेजाळे, नितीन मोरे, कृष्णा वाघ, बाळ चव्हाण, रुपाली मर्चंडे, सुमन विश्वकर्मा, पुष्पा ताजनपुरे, लताबाई गायकवाड, कविता तेजाळे, नयन शर्मा, योगिता गायकवाड, मानसी शुक्ल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रफुल्ल पवार, दक्ष न्यूज, नाशिक.